नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे शेअर सायकल योजनेचा सा करार रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय आयुक्तांनी घेतली ठाण्याच्या कोविड वॉर रूममध्ये कामकाजाची आढावा बैठक आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून होणार सतरा बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव ठाणे शहरातील वादग्रस्त ठरलेल्या शेअर सायकल योजनेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सुरू केल्यानंतर ठाणे महापालिकेनं या योजनेचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयाला कंत्राटदार कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून पहिल्याच सुनावणीत पालिकेच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे या योजनेचा करारच एकतर्फी झाल्यानं तो रद्द करणं पालिका प्रशासनाला वाटतं तेवढं सोपं नाही तसंच करार करताना झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनावर एस बीच्या कारवाईची टांगते तलवारही आहे त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी पालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे ठाणेकरांचं आरोग्य उत्तम राहावं तसंच पर्यावरण संवर्धन व्हावं या उदात्त हेतूनं ठाणे महापालिकेनं योजना सुरू केली होती मात्र ती कार्यान्वित करताना तत्कालीन अधिकाऱ्यांच्या वादग्रस्त आणि बेकायदा पद्धतीचा अवलंब केला गेला तसंच कंत्राटदाराला अव्वाच्या सव्वा नफा कमवण्याची संधी देण्यात आली आहे असे अनेक आक्षेप नोंदवत माहिती अधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रवीण वाटेगावकर यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सविस्तर पुराव्यांसह तक्रार दाखल केली त्याची चौकशी सुरू झाल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासन खडबडून जागा झालं निविदा प्रक्रिया डावलून दिलेलं काम एकतर्फी पद्धतीनं केलेला वादग्रस्त करार सायकल स्टँडसाठी विनामूल्य पद्धतीनं दिलेली जागा पंधरा वर्षांसाठी माफ केलेला जाहिरात कर स्टँडवरून बेपत्ता झालेल्या सायकल्स आणि कंत्राटदारानं मनमानी पद्धतीनं उभारलेल्या जाहिरात फलकांकडील सोयीस्कर दुर्लक्ष प्रस्ताव एका कंपनीचं आणि काम दुसऱ्या कंपनीला यासारखे असंख्य गैरप्रकार या योजनेमध्ये झाल्याचा आरोप आहे नागरिकांना तात्काळ कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं कोविड वॉर रूमचं सक्षमीकरण करण्यात येणार असून या वॉर रूममध्ये आणखी नवीन दहा हेल्पलाईन संपर्क क्रमांक वाढवण्यासोबतच मनुष्यबळ वाढवण्याचे आदेश पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिलेत आज पालिका आयुक्तांनी कोविड वॉर रूमच्या कामकाजाचा आढावा घेऊन तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेचं वॉर रूम कसं अधिक सक्षम करता येईल याची चर्चा केली आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं कोविड रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी चोवीस तास वॉर रूम कार्यरत असून या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध कोविड रुग्णालयं उपलब्ध बेड्स तसंच रुग्णवाहिका यांची अद्ययावत माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात येते आहे तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या वाढली तर नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये त्यांना उपलब्ध हॉस्पिटलची माहिती जलदरित्या उपलब्ध व्हावी त्यांना बेड्स उपलब्ध करून द्यावा यासाठी कोविड वॉर रूम अधिक सक्षम करण्यासाठी आणखी नवीन दहा हेल्पलाईन संपर्क क्रमांक आणि त्याच पटीत मनुष्यबळ वाढवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि स्वतःचा बचाव करा गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर युनिटच्या मोकळ्या जागेत पडून असलेल्या बेबारस दुचाकींचा सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत सत्तावीस मे रोजी जाहीर लिलाव केला जाणार आहे त्यामुळे संबंधितांनी आपल्या वाहनांबाबत माहिती घ्यावी कुणीही आपल्या कागदपत्रांसह मालकीबाबत दावा न केल्यास या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली आहे ठाणे शहरातील ठाणेनगर वाहतूक शाखा कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस मिळालेल्या सतरा दुचाकी ठेवलेल्या आहेत त्याबाबत ठाणे शहर वाहतूक शाखेनं या वाहनांची तपासणी केली ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्फतही या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला आहे परंतु त्यांचा शोध लागलेला नाही आता ही वाहनं नैसर्गिक परिस्थितीमुळे गंजून तसंच सडून पूर्णपणे वापरासहित अयोग्य झाली आहेत आरटीओनं दिलेल्या पंच्याण्णव हजारांच्या मूल्यांकनानुसार त्यांचा याच रकमेमध्ये लिलाव केला जाणार आहे या वाहनांचा येत्या सत्तावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर उपशाखेच्या मोकळ्या जागेत जाहीर लिलाव केला जाणार आहे तौकतेक शक्रीवादळामुळे उद्भवलेली आपत्तीजन परिस्थिती आणि झालेली अतिवृष्टी यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या घर वाडे गोठे इमारती इत्यादी वास्तूंची तात्काळ दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आस्थापना अत्यावश्यक सेवा मानून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे या आस्थापना सुरू ठेवण्याचा कालावधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं निश्चित करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेत सध्या कोविडमुळे सर्वत्र कठोर निर्बंध लागू आहेत त्यामुळे अत्यावश्यक सोडून सर्व आस्थापना बंद आहेत मात्र तोपते चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्याला बसला असल्यानं दुरुस्तीसंबंधी आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे या आस्थापना स्थानिक प्राधिकरणानं निश्चित केलेल्या वेळेत एकतीस मे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या वेबिनार महासभेत प्रशासनाच्या विरोधात बोलणाऱ्या नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जातो विरोधी पक्षनेत्यांना पोलीस बळाचा वापर करून ताब्यात घेतलं जातं एकूणच पालिकेमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता सातपुते आणि फरजाना शाकीर शेख यांनी आयुक्तांसमोर आंदोलन केलं उलटा चोर कोतवाल कुडाटे असं लिहिलेला बॅनर घेऊन सुनीता सातपुते आणि फरजाना शाकीर शेख यांनी आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या दालनासमोर हे आंदोलन केलं कोरोनाच्या नावाखाली वेबिनार महासभेचं आयोजन करण्यात येत आहे ही महासभा म्हणजे प्रशासनाच्या हातातील बाहुलं आहे जे नगरसेवक प्रशासनाला टार्गेट करतात त्या नगरसेवकांचा आवाज म्यूट करण्यात येत असतो त्यामुळे प्रभागातील समस्या सभागृहापुढे मांडताच येत नाहीत चक्रीवादळानंतर शहरात अनेक जड उन्मळून पडली आहेत मात्र त्याचा कचरा उचलला जात नाही त्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांना पोलिसांच्या साह्यानं ताब्यात घेऊन महासभेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आम्ही ही हुकुमशाही सहन करणार नाही असं म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळात घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शेअर सायकल योजनेचा सा करार रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय आयुक्तांनी घेतली ठाण्याच्या कोविड वॉर रूममध्ये कामकाजाची आढावा बैठक आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून होणार सतरा बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट तर मग पुन्हा भेटू दे याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार